कर्जमाफीचे 3-13 वाजलेले असताना मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्ज परत करणाऱ्यांना प्रोत्साहनपर दिली जाणारी 25,000 रुपयांच्या रकमेत वाढ करण्याचं आश्वासन दिलंय. एका बाजूला कर्जमाफी योजना अंमलबजावणी नाही तर दुसरीकडे सरकारी घोषणांचा पाऊस, यामुळे कोंडीत पडलेल्या सरकारवर विरोधकांनी मात्र जोरदार टीकास्त्र सोडलंय. तुम्ही या ठिकाणी मागणी केली आहे, प्रामाणिक शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, आमची देखील तीच भूमिका आहे. आता पहिल्यांदा आम्ही जो अडचणीतला शेतकरी आहे त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कशी मदत करता येईल पाहणार आहोत. पण त्याच्यानंतर हा जो प्रामाणिक शेतकरी आहे जो दरवर्षी योग्य प्रकारे त्या ठिकाणी कर्ज भरतो त्याच्याही पाठीशी ताकदीनं उभं राहून त्यालाही मदत करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे आणि तो निर्णय याही पेक्षा मोठा घेण्याची आमची इच्छा आहे. एकदा हा निर्णय झाल्यानंतर त्याचा देखील विचार निश्चितपणे केला जाईल. पुण्याच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दिलेलं हे नब आश्वासन. कर्जमाफी योजनेची पूर्ण अंमलबजावणी होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलेला हा नवा दिलासा. कर्जमाफी घोषणा होण्याआधी 10,000 मदत उचल देण्याची घोषणा होती. राज्यातील अवघ्या 52,900 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. राज्यात कर्जमाफी अर्ज सुमारे 77 लाख आहेत. त्यातील अवघे 55,000 शेतकऱ्यांना 372 कोटी रुपयांचं वाटप झालं. पुढील आठवड्यात कर्जमाफी बहुतेक लाभार्थ्यांना दिली जाईल असं आश्वासन सरकार देत आहे. एकत्रित सगळीच माहिती या आठवड्याभरामध्ये बऱ्यापैकी क्लिअर होईल. ग्रीन लिस्ट ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस एक आठवड्याभरात झाल्यानंतर बँकेलाही माहिती, शेतकऱ्यांची यादी आणि त्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर, बँकेच्या खात्यावर वर्ग केले जाईल आणि बँक शेतकऱ्यांच्या खात्यावरती थकीत कर्जदाराच्या त्या खात्यावरती जमा करेल. विरोधकांनी मात्र यावर टीकास्त्र सोडलंय. सरकारची मुळात कर्जमाफीच फसवी आहे, त्यातच आता नव्या आश्वासनाची भर अशा शब्दात विरोधकांनी टीका केली आहे. घोषणा खूप मोठ्या झाल्या, वस्तुस्थिती मात्र ती परिस्थिती नाही. संगमनेर तालुक्यातल्या 4 लोकांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. माझ्या तालुक्यातलं बोलतो, महाराष्ट्रात ती अवस्था आहे. परिस्थितीमध्ये किती जणांना कर्जमाफी झाली असं जर विचारलं तर कोणाच्या नावात पैसे जमा झाले अशी परिस्थिती नाहीये. खरं म्हणजे सरकारनं या बाबतीत विश्वासात घेतलं पाहिजे की आमची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असेल, काय अडचणी झाल्या त्या बाबतीत लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्ही नाही करू शकत हे तरी सांगितलं पाहिजे. मागील काही दिवसात कर्जमाफीचा उडालेला ऑनलाईन गोंधळ आणि शेतकऱ्यांना झालेला मनस्ताप यामुळे सरकारचीच कोंडी झाली आहे. या सर्वात 25,000 नवं आश्वासन हा तरी बळीराजाला वेळेत मिळणारा दिलासा ठरो एवढीच सर्वसामान्य बळीराजाची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.